तर आज आपण द व्हर्ब बघणार आहोत. व्हर्ब बघणार आहोत द व्हीईआरबी द व्हर्ब. आज आपण द व्हर्ब डिस्कस करणार आहोत. रिवाइज करणार आहोत की व्हर्ब काय असते. पण त्याच्या अगोदर व्हर्बचे एकूण किती प्रकार पडतात ते सांगा. व्हर्बचे किती प्रकार पडतात हाउ मेनी टाइप्स ऑफ व्हर्ब. व्हर्बचे एकूण प्रकार किती आणि त्यांचे नाव काय. जे मुलं 8, 9, 10, 7 या क्लास मध्ये असतील त्यांना निश्चित माहितीच असणार की व्हर्बचे दोन प्रकार काय आणि ते कोणते. किती प्रकार आणि त्यांचे नाव काय हे त्यांना निश्चितच माहित असणार. तर व्हर्बचे एकूण 2 टाइप्स पडतात. बरोबर दोन टाइप्स पडतात तर त्या कोणकोणत्या. एक प्रिन्सिपल, दुसरा आहे मेन व्हर्ब. दुसरा आहे मेन व्हर्ब. इथं ऑब्लिक प्रिन्सिपल किंवा मेन व्हर्ब म्हटलं तरी चालत. आणि तो दुसरा आहे ऑक्झिलरी व्हर्ब. ऑक्झिलरी व्हर्ब ऑब्लिक म्हणजे किंवा हेल्पिंग व्हर्ब म्हणतो आपण त्यांना. हेल्पिंग व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब. तर हे व्हर्ब तर आपल्याला कळाले की त्यांचे दोन प्रकार असतात. पण या दोन्ही याच्यात व्हर्ब असा शब्द आलेला आहे. पण व्हर्बच म्हणजे माहीत नसणार तर हे प्रकार कसे माहीत असणार. यू डोंट नो व्हाट इज व्हर्ब. बघा तुम्हाला जर का माहीतच नसलं तर व्हर्ब काय असणार तर मग त्यांचे प्रकार काय ते काय असत ते कसं कळणार. सर्वात पहिले तर व्हर्ब बघूया. बघायचं कि नाही. चला तर बघा ना व्हर्ब म्हणजे काय. बघा आता व्हर्ब म्हणजे काय असते. तर व्हर्ब म्हणजे काय असते म्हणजे एखादी गोष्ट घडते किंवा बघा एखादी गोष्ट घडते बरोबर किंवा बघा ऍक्सिडेंट झाला ही गोष्ट घडली किंवा असे म्हणता की असते म्हणजे असते असे दर्शवणारा शब्द. या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तर असते म्हणजे ऍक्सिडेंट झाला हा झाला शब्द तो दर्शवणारा. बघा
कसं सांगू का नाही लागेल. Verb denotes an action or a state of being. Action दाखवते ते words. Action दाखवते ते words. हे तर बघा. Verb हे accident सोडा. A verb denotes action or state of being. Or a state of being. State of being. A verb denotes action, a state of being. Barabar. वर्ब म्हणजे आपण जेवतो ही झाली एक क्रिया. म्हणजेच आपण जेवा लागलो. आपण जेवा लागलो. आपण पळा लागलो. आपण पोहा लागलो. आपण खेळा लागलो म्हणजे आपण खेळा पळा जेवण करणे. बघा आता अ वर्ब डिनोट्स एन ऍक्शन डिनोट्स ऍक्शन ऑर स्टेट ऑफ बीइंग. समजलं का? एक ऍक्शन दाखवतो ते वर्ड्स. ऍक्शन म्हणजे जेवणाची क्रिया होते म्हणजेच वर्ब. बरोबर. जेवणाची क्रिया होते धावण्याची क्रिया होते. बरोबर. लिहिण्याची क्रिया होते वाचण्याची क्रिया होते म्हणजेच वर्ब. कळलं? इथपर्यंत कळलं का सर्वांना? वर्ब म्हणजे एखादी कृती दर्शवणारा शब्द. एखादी कृती दर्शविणारा शब्द. म्हणजेच वर एखादी कृती दर्शवणारा शब्द. जसं एक्झाम्पल म्हटलं तर इटिंग. रनिंग. आय एम इटिंग एन ॲपल. डबल येतो आपलं रायटिंग. नंतर रीडिंग. नंतर स्पीकिंग. नंतर काय घेऊ? वॉचिंग. मेकिंग. टेकिंग. ओके. तर बघा, आपण दिवाळीत फटाके फोडतो. बघा आता ही गाडी आहे. ही एक गाडी आहे. बरोबर.
ही गाड़ी इथून चाललेली आहे म्हणजे ड्रायव्हर काय करत आहे ड्रायव्हिंग 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 डबल आपण फाइटिंग जे असे जे शब्द आहे मी जेवत आहे तर जेवण्याची क्रिया होत आहे म्हणजेच ती एक ऍक्शन आहे म्हणजेच तो वर्ब बघा जेवण्याची क्रिया होत आहे म्हणजे तो वर्ब झाला ठीक आहे आता वर्ब सर्वांना काढ तर वर्बचे जे दोन प्रकार पडतात ते आता चांगल्या प्रकारे शिकूया का नाही आता यांचे दोन प्रकार जे पडतात ते अशा प्रकारे की प्रिन्सिपल किंवा त्यालाच मेन वर्ब म्हणतात आणि दुसरा आहे तो ऑक्झिलरी त्यालाच हेल्पिंग वर्ब म्हणतात ओके चला बघा वर्ब्स हा एक एक्झाम्पल घेऊया वर्ब च शी लेफ्ट द रूम इन अ हरी वी हेल्प ईच अदर इन टाइम्स ऑफ नीड हेल्प मदत करणे क्लीनलीनेस क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गुड लाइन्स गॉड लाइन्स नेहरू वॉज अ ग्रेट मॅन एम इज आर वॉज वेअर हॅव आपलं हॅव हॅज हे पण येतच वाटते चला बघा आता ऍक्शन दर्शवणारा क्रिया म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्दच म्हणजे वर्ब आता त्यांचे तो जे दोन प्रकार पडतात प्रिन्सिपल मेन वर्ब ते आता चांगल्या प्रकारे शिकून घेऊया शिकतो आणि शिकतो म्हणजे टीचिंग ही पण एक क्रिया झाली बरोबर तर प्रिन्सिपल मेन वर्ब काय असते बघा आता ते प्रिन्सिपल और मेन वर्ब एक्सप्रेस ऍक्शन विथ और विदाउट एनी अदर वर्ब बघा आता नेमकं काय म्हणतंय तिथ बघा प्रिन्सिपल और मेन वर्ब एक्सप्रेस ऍक्शन विथ और विदाउट एनी अदर वर्ब काय ते आता बघा एक्सप्रेस ऍक्शन विथ और विदाउट एनी अदर वर्ब कस सांगू नॉन ऑफ द कलर वर्ड्स आर रिक्वायर्ड इन अदर वर्ब टू मेक सेन्स हेन्स दे आर प्रिन्सिपल ऑफ बघा एक एक्झाम्पल घेऊया ही स्पीक्स हिंदी फ्लुएंटली बरोबर शी हॅज कर्ली हेअर शी हॅज कर्ली हेअर सी यू आर एल वाय हॅज काय झाला वर्ब त्यांनी काय सांगितलंय की वर्ब ऍक्शन दाखवतो
विदाउट एनी अदर वर्ब पण दुसरा वर्बच्या सोबत नाही. ही वॉज स्पीकिंग व्हेरी लाउडली. बघा काय आता हे वर्ब आणि त्यांचे प्रकार चांगल्या प्रकारे समजून घेऊया. बघा आता काय तर आता प्रिन्सिपल म्हणजेच मेन वर्ब काय असते तर पण जरी वर्ब समजला नसेल तरी एकदा रिवाइज करून घेतो तुमच्याकडून. तुम्हाला सांगतो डबल वर्ब म्हणजे काय असतंय तर क्रियापद क्रिया किंवा अस्तित्वाची स्थिती दर्शवते. वर्ब म्हणजेच क्रियापद. वर्ब म्हणजे क्रिया पद जे याच्यातच क्रिया शब्द आला तर तुम्हाला समजेल की क्रिया होणे म्हणजेच ऍक्शन होणे. म्हटलं होतं आपण इटिंग रनिंग असे आपण शब्द घेतले होते बरोबर. तर हे काय झाली ही एक झाली क्रिया किंवा ऍक्शन म्हणता येईल. ऍक्शन तर आता हे समजलं असेल तर पुढे बघूया. आता रिकॅप केला आपण हे हा तर आता पुढे आहे प्रिन्सिपल म्हणजे मेन वर्ब. प्रिन्सिपललाच मेन वर्ब सुद्धा म्हणता येते म्हणजेच म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य किंवा मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद बरोबर. मुख्य क्रियापद बघा आता काय नेमकं ओके. चला बघा आता टाइम वेस्ट नाही करायचं. बघा हसे मजाक मध्ये घ्यायचंय. प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपल आपल्या शाळेचा हेडमास्टर. प्रिन्सिपल म्हणजे आपल्या शाळेचा हेडमास्टर बरोबर. हेडमास्टर बरोबर हे नाही. प्रिन्सिपल म्हणजे आपल्या शाळेचा हेडमास्टर. इथे आहे आपल्या वाक्याचा हेडमास्टर. बघा हेडमास्टरला आपण आता समजून घेऊया की हेडमास्टरच म्हणजे हेडमास्टर नेमकं काम काय करतो. तर प्राचार्य हेडमास्टर. हेडमास्टर एक्सप्रेस ऍक्शन्स विथ ऑर विदाउट एनी अदर वर्ड्स. हेडमास्टर हेडमास्टर किंवाच मेन वर्ड एक्सप्रेस ऍक्शन. एक्सप्रेस ऍक्शन ऍक्शन with or without any verb. without any verb here master express action with or without any verb. बघा आता काय नेमकं म्हणतं here master चं कार्य काय वाक्यात बघूया. बघा काय असते गेला प्राचार्य किंवा मुख्य क्रियापद कोणत्याही क्रियापदांसह किंवा त्या विना कृती न करता कृती व्यक्त करतात.
सोबा सोबा अर्थ बघा क्रियापद इतर कोणत्याही क्रियापदांसह किंवा क्रियापदांच्या बघा त्या विना पण व्यक्त करू शकतात क्रिया बरोबर बघा म्हणजे क्रियापद विना कृती व्यक्त करू शकतात कृती व्यक्त करू शकतात क्रियापदाविना कृती व्यक्त करू शकतात किंवा क्रियापदांसह कृती व्यक्त करू शकतात बघा आता पहिला वाक्य आहे हेडमास्टर काय म्हणतो तर खाली वाक्य वाचा आणि काय रंगीत बाबा बाबा ही स्पीक्स हिंदी फ्लुएंटली बघा दुसरे वी रिस्पेक्ट अवर टीचर्स अँड एल्डर्स आमच्या शिक्षकांचा आणि वडिलांचा आदर करा वी रिस्पेक्ट अवर टीचर्स अँड अवर टीचर्स अँड एल्डर्स बघा क्रियापदा बिना पण शब्द आलेला आहे त्याच्यात क्रियापद नाही आहे रिस्पेक्ट हा काय झाला त्याच्यातला प्रिन्सिपल हेडमास्टर मेन वर्ब मुख्य क्रियापद जे म्हणता येईल ते दुसरं वाक्य तिसरं ही स्वम अक्रॉस द रिव्हर ही across the river काय देत दादा नदीच्या कडेला he swam across the river तर याच्यात प्रिन्सिपल मेन वर्ब काय निश्चितपणे सांगू शकता की स्वाम म्हणजे पोहणे स्वाम म्हणजे पोहणे म्हणजेच स्वाम हा शब्द हेडमास्टर आहे स्वाम काय बर मग प्रिन्सिपल मेन वर्ब प्रिन्सिपल मेन वर्ब बघा स्वाम हा प्रिन्सिपल किंवा मेन वर्ब बघा मी हेडमास्टर म्हटलो बरं पण ते काय पेपरात हेडमास्टर लिहायचं प्रिन्सिपल आहे तर प्रिन्सिपलच इथे रिस्पेक्ट तर रिस्पेक्ट पण प्रिन्सिपल किंवा मेन वर्ब बरोबर कळालं आता प्रिन्सिपल आणि मेन वर्ब सर्वांना चांगल्या प्रकारे कळालं असेल तर पुढे जाऊया डबल एकदा सांगतो प्राचार्य किंवा मुख्य क्रियापद कोणत्याही क्रियापदांसह किंवा त्या विना कृती करतात म्हणजेच ते झाले प्रिन्सिपल किंवा मेन वर्ब प्रिन्सिपलच स्लॅब स्लॅब स्लॅब
मेन वर्ब म्हणतात प्रिन्सिपललाच आपण मेन वर्ब पण म्हणू शकतो. बघा उपरोक्त उपरोक्त कोणत्याही रंगीत शब्दाला अर्थ काढण्यासाठी इतर कोणत्याही क्रियापदांची आवश्यकता नाही म्हणून ते प्राचार्य किंवा मुख्य क्रियापद आहे. बघा ते रिस्पेक्ट आणि स्वान आहे. बघा आता बघा रिस्पेक्ट देणे म्हणजे इज्जत देणे बरोबर काय बाबा. He was speaking very loudly. He was speak. अरे हे काय काढले. He was speaking very loudly, very loudly, very loudly. तर याच्यातलं काय बरं प्रिन्सिपल मेन वर्ब काय ते काय ते काय काय प्रिन्सिपल किंवा मेन वर्ब याच्यात आहे का नाही ते सांगा तुम्ही. हिंट पण दिली आता. सांगा बघा याच्यातलं वाच जे आहे ते प्रिन्सिपल किंवाच मेन वर्ब पण आहे. म्हणजे मेन वर्ब प्रिन्सिपल काय म्हणू ते आहे ती आहे तीच आहे. अरे 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 ओके सर्वांना दिसतंय काय. आता आता दिसत नाही ना. आता बघा हे जे वरी वरी चाललंय ते काही प्रॉब्लेम आहे कारण की बंद करून पण चालू करत आहे काही फायदा नाही होते. बघा 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 आता जर का मी पुढे आलो तर मी दिसणार नाही तुम्हाला. बघा आता ते बबल बंद झाले पण मी दिसणार नाही आणि ते जे पुढे लिहिले ते पण क्लिअर दिसणार नाही. ही भानगड झाली मला. होतच असते ते काहीही फायदा होत नाहीये. तर मग वाच काय झालं प्रिन्सिपल किंवा मेन वर्ब. बघा तुमच्या
जर का चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या सबस्क्राइब करून घ्या आणि जे घंटा आहे असा असा अरे असा का असा आहे वाटते है ना अशी घंटी आहे त्याला क्लिक करून ऑल वर जा म्हणजे इकडून पण वाजा इकडून पण वाजा म्हणजे दोन्ही क्रम वाजवून तर ते आताच येणार बरोबर बघा 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 सध्यास्त ग्रामरचं चालू आहे नंतर नंतर मराठी व्याकरण चालू होणार नंतर मॅथ चालू होणार असं टाइम टेबल आहे वो काय चलो बरं आता टाइम पास व्हावा लागलाय प्रिन्सिपल आणि मेन वर्ब झाले शेवटचा जो टॉपिक आहे ऑक्झिलरी वर्ब हेल्पिंग वर्ब त्यालाच म्हणतात ते बघूया आता चांगल्या प्रकारे शेवटचा टॉपिक आहे वेळ लागला तरी कोणाला पुढेच जायचं नाही जायचंय जिथं जायचंय तिथे मोबाईल घेऊन जा बघा आता शेवटचा टॉपिक आहे आपला बरोबर आहे बाबा वर्ब मधला बरं हा ग्रामरचा नाही ऑक्झिलरी ऑक्झिलरी म्हणतात का हा ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब म्हणतात त्याला है का नाही बरोबर ना हेल्पिंग वर्ब म्हणतात त्याला कधी 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 है का नाही बघा आता तरी तुम्हाला ते बरोबर दिसत नाही का एक मिनिट दिसत नाही हा टेक्निकल प्रॉब्लेम आता चला फ्लॅश येतोय चांगलं दिसतंय याच्यातच काय नकार करायचे नाही नकारायचं लय पोरायचे हाईट रे हा बघा आता काय अरे काय बाबा आपला आता ऑक्झिलरी वर्ब का Well, how has me, what, am, हे पण काय प्रिन्सिपल मेन वर्ब आहे बर का हा बघा द नाही हॅट हॅव मे असे जे वर्ड्स आहेत ते ऑक्झिलरी वर्ड्स आहे हेल्पिंग वर्ड्स आहे वर्ब्स आहे त्याच्यात पण दोन प्रकार पडतात का आता काय समजा नाही लागलं एवढ्या काय कसं आहे काय कसं प्रिन्सिपल वर्ब्स आहे टू काइंड लय लवकर सांगितलं वर्ब्स वर्क इन टू वेज ट्रान्सिटिव्हली और इंट्रान्सिटिव्हली वेन द ऍक्शन डज नॉट स्टॉप विथ द डूअर अँड पासेस ऑन द सम टाइम सम थिंग्स एल्स इट इज कॉल्ड ट्रान्सिटिव वर्ब्स ऑक्झिलरी वर्ब का पुढच्या जमान्यात हे झाला ऑक
आमचं रिवर पैगाने डायरेक्ट सांगतो ऑक्झिलरी वर्क पण शिकूया त्याचे जे हेट प्रिन्सिपलचे जे दोन प्रकार आहे ते पण शिकूया बरं का मला डोकं काम नाही करायला लागलं ऑक्झिलरी वर्क हेल्पिंग वर्क पागल करणार ते बाबाते मदत करणारे वर्क्स या ऑक्झिलरीचं काही माहित नाही हे मदत करणारे वर्क क्रियापद मदत करणारे करणारे क्रियापद 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 पदवी नाही पद वर्ब ची बघा ती बोटीने गेली काय शी हॅज गोन होम हॅव यू सीन एनीवन इन द गार्डन It may rain in the evening. Baga. She has gone home. Gone home. Have you seen anyone in the garden? काय शेवटी क्वेश्चन मार्क येणार का बर त्याच्यानंतर काय बाबा इट मे रेन इन द इव्हिनिंग रात्री हो का दिवस हो काय प्रॉब्लेम नाही इट मे रेन इन द इव्हिनिंग इन द इव्हिनिंग इन द इव्हिनिंग बाबो बाबा 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 संध्याकाळी पाऊस झाला बाप्पा तुम्ही आता शाळेत कसा जाऊ मे मे गॉड ब्लेस यू इट बघा द क्लर वर्ड्स अबाउट हेल्प द प्रिन्सिपल वर्ब्स अरे बापरे याच्यात मी कालच का प्रिन्सिपल हेडमास्टर हेडमास्टर तर सगळ्याचे तो आपण हेडमास्टर सगळ्या वर्गात येऊन जातो ऑक्झिलरी बी घेतो हेल्पिंग वर्क मध्ये बी घेतो सगळ्या चक्क्यात येतो फॉर्म सेंटेन्स टेन्स टेन्स ओनली टेन्स टेन्स मूड एक्सेट्रा आहे सो दे आर कॉल्ड ऑक्झिलरी किंवा त्यालाच मदतकार क्रियापद असे म्हणतात मदतकार क्रियापद असे म्हणतात बघा जे कलर वर्ड्स आहे त्याच्या खाली जे रेषा आहे हॅज हॅव मे ते प्रिन्सिपल क्रियापद म्हणजे प्राचार्य क्रियापद पण आहे पण त्यांचे फॉर्म जे आहे त्यांचा रूप जो आहे तो टेन्स मूड एक्सेट्रा याच्यातून येतो म्हणूनच ऑक्झिलरी आणि मदत करणारे क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब असतात समजला असं समजून घ्या नसं समजलं तर मला नाही समज घ्या आता पुढचे प्रिन्सिपल वर्ब हॅव टू काइंड सगळं झाल्यावर सांगते बाबा बघा ऑक्झिलरी वर्ब्स काय हेल्पिंग वर्ब्स काय चांगल्या प्रकारे म्हणजे मदत करणारे वर्ब्स पण म्हणू शकतो जसं की काय शी हॅज गोन होम शी हॅज गोन होम असं वाक्य होत गोन होम वाक्य नाही हा वाक्य होम दोन डोळे फुटले हॅज जे हॅज आहे यांनी या वाक्याला मदत केली या प्रिन्सिपलला मदत केली पहिल्यांदा ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हॅज हॅव मे
लेबल काय म्हणता येईल आपल्याला लेबल ते काय रे आपले हे झालं हा झालं मी झालं काय राहिलं काय राहिलं वाज वेअर वाज वेअर एम इज आर एम इज आर आणि हे जे सर्व आहे ते हेल्पिंग वर्ब येणार आहे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब काय मलाच नाही कळलं तुम्हाला कुठून कळणार हे जे आता जे शब्द आहे ते प्रिन्सिपल किंवाच आपलं काय मेन वर्बला मदत करतात हेच वर्ब म्हणजे त्यालाच आपण ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात प्रिन्सिपल चे दोन प्रकार पडतात प्रिन्सिपल वर्ब चे दोन प्रकार पडतात हा दोन प्रकार पडतात एक आहे हा हा आणि एक आहे वावा ठीक आहे एक आहे हा हा एक आहे वावा सर्वात पहिला जो प्रकार आहे एकदम चांगला ट्रान्झिटिव्ह प्रोनाऊन नाही वर काल प्रोनाऊन शिकवलं नाही मला वाटलं तेच बाकी काय वर्ब कोणता पण इंट्रान्झिटिव्ह इन हे चांगला नाही इंट्रान्झिटिव्ह वर्ब ना मानने या मानने से क्या होगा ट्रान्झिटिव्ह और इंट्रान्झिटिव्ह असे दोन प्रकार पडतात वेन द ऍक्शन डज नॉट स्टॉप विथ द डूअर अँड पासेस ऑन टू द सेम थिंग एल्स इट इज कॉल्ड ट्रान्झिटिव्ह वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब ही टीचर्स इंग्लिश आणि इंग्लिश बोलू आपलं काय बघा मराठी शिकवला असे म्हणजे जेव्हा कृती कर्त्याच्या जवळ नसते आणि दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे जाते तेव्हा त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात वर्ब नाही वर्ब कृती कर्त्याच्या जवळ नसते करणारच करताय कृतीच त्याच्या जवळ नाही वा करता कृती करतो आणि त्याच्यात जवळ कृती नाही काय फायदा आहे मग आवडलं नीट It teaches English in our school. It teaches English in our school. Get a doctor. Her father runs a grocery shop. He teaches English in अवर स्कूल टीचेस इंग्लिश इन अवर स्कूल बघा टीचेस हा वर्ग झाला पण तो शाळेत शिकवा लागला बरोबर पुढे शाळेत कोण शिकवा लागला आपल्याला माहित नाही हे म्हणजे तो एखादा माणूस मुलगा कोणी असो तो शाळेत शिकवत आहे तो शाळेत इंग्रजी शिकवतो तो शाळेत इंग्लिश शिकवतो म्हणजे तो त्याच्याकडे आहे का कृती म्हणजे त्याच्या जवळ आहे का ती याच्या जवळ शिकवण्याची कृती आहे का शिकवण्याची कृती आहे का शिकवण्याची कृती आहे का कर्त्याजवळ कृती नसणे काय
कृती कर्त्याच्या जवळ नसते. आणि एखाद्या दुसऱ्याच गोष्टीकडे जाते ती म्हणजे ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हला काय म्हणतात ते पण मला माहित नाही, त्याला म्हणतच नसेल काही जास्त. चांगला आणखीन प्रकारे शिकलो. कशाची कृती होत आहे? शिकवण्याची. करता कोणी? ही. पण ही शिकवण्याची कृती मुलांकडे जात आहे. बघा, ही कृती कर्त्याकडे नसून मुलांकडे जात आहे. बघा, हा एक स्कूल आहे. दरवाजाच काय? इथे तो शिकवत आहे मास्टर. इथे तो मास्टर शिकवतो इंग्लिशचा. पण तो जो इंग्लिश शिकवतो ती शिकवण्याची कृती त्याच्याकडे नसून मुलांना शिकवत आहे, म्हणून मुलांकडे जाते ती कृती. तीच कोणाकडे जाते? मग मुलांकडे जाते, बॉयज कडे जाते, मुलांकडे जाते. म्हणजे काल का डबल एकदा सांगतो. एक शिक्षक शिकवण्याची कृती करत आहे. एक शिक्षक शिकवण्याची कृती करत आहे पण ती त्याच्याजवळ नाहीये. तो शिकवतो, तो इंग्रजी शिकवतो, पण बघा तो कोणाला शिकवतो? कोणाला शिकवतो? मुलांना शिकवतो. मुलांना शिकवतो म्हणजे ती त्याच्याजवळ नसून मुलांना शिकवतो, म्हणजे मुलांकडे जाते ती. मुलांकडे मुलांकडे मुलांना शिकवतो तो. म्हणजे मुलांकडे मुलांना शिकवण्याची कृती करत आहे. हे शिकवणं मुलांना शिकवत आहे ना तो. हे शिकवणं मुलांकडे ही कृती जाते. बघा आता दुसरं वाक्य काय? हेर फादर रन्स अ ग्रोसरी शॉप. उन्हा किराणा दुकान. तिचे वडील उन्हा किराणा ठिकाण. उन्हा काय इकडे आहे? ती कधक सुंदर नृत्य करत दिसते. रमन रोट द नोट इन हुरे. गाई गाईत रमननी नोट. काय भानगडे. सरिता विल बिजी अ न्यू ड्रेस. सरिता नवीन ड्रेस करेल. भानगडी. बघा मी सांगतो काय काय वाक्याचे अर्थ दिले बाबा. हे टीव्ही जात नाही का? हा बघा कुठे गेले इकडे. मी याच्यात शिकवतो, मी याच्यात शिकवतो बरोबर, पण माझी जी शिकवण्याची कृती आहे ती माझ्याकडे नसून मुलांना शिकवा लागलो तर मुलांकडे असणार ना. सोपे कस सांगू झाली. बघा तुम्ही मला पाहते शिकवताना बरोबर, तुम्ही मला शिकवताना पाहते म्हणजे तुमची पाहण्याची कृती तुम्हाला नसून तुम्हाला पाहून नसून मला पाहत आहे. म्हणजे बघा तुम्ही इथे बसलेले आहे, इथे मोबाईल आहे आणि तुम्ही मला पाहते. कोण पाहते? तुम्ही मला वाच करते बरोबर, तुम्ही मला पाहते. तर ती पाहण्याची कृती स्वतः म्हणजे बघा मी तुम्हाला पाहते असं म्हटलं. मी तुम्हाला पाहते तर मी तुम्हाला पाहा लागलो ना. मी स्वतःला पाहा लागलो का? नाही. म्हणजे पाहण्याची कृती माझी मी स्वतःवर नाही करत, म्हणजे तुमच्याकडे ती जात आहे पाहण्याची कृती, म्हणजेच ट्रान्झिटिव्ह. समजलं का आता? ओके चला. इंट्रान्झिटिव्ह वर्ब. बघा आता काय? बघा आता इन ट्रान्झिटिव्ह वर्ब शेवटचा बापा.
जरा ध्यान द्या पप्पा इंट्रान्जेक्टिव आहे शेवटचा आहे जरा ध्यान द्या नाही तर मला ट्रान्जेक्टिवच डबल शिकवावं लागेल एक थंड हवा होती बाबा बाबा काय शिकवा लागेल उपरोक्त सर्व रंग उपरोक्त शब्द वही बाबा वाक्य तलू दे ही रन्स वेरी फास्ट ही रन्स वेरी स्लो फास्ट रन्स वेरी फास्ट कौन ने फास्ट कोटा है तेरे पढ़ता है तेरे तो दूसरा है शी इज कॉलिंग नहीं शी इज रीडिंग रादर इट शी इज कॉलिंग मी शी इज कॉलिंग टू रनिंग rather loudly loudly कौन बोलता है हाँ वाह वाह दोनों शब्द साथ अरे वो तेरे समझ ले ना ना reading है ना वो उनसे यार ना सुनी बाबा reading rather loudly बाबा दोनों बज जाए उपरोक्त आये बाबा उपरोक्त सर्वरंगित शब्द अविशिष्टपणे वापरले जातात कारण त्यांची कृती अन्य संज्ञा किंवा सर्वनामांवर जात नाही थोडक्यात उपरोक्त वापरलेल्या इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत नोट काय नो ऑब्जेक्ट्स बघा सोप्यात सर्व बघायला वर्चे जे ए पा ए वर्चे अभव म्हणजे वर्चे अभव म्हणजे वर्चे आणि बिलो म्हणजे खालचे बघा काय पढण्याची आणि वाचण्याची इथे कृती होत आहे पण ती नामापासून आणि सर्वनामांपासून पास होत नाही त्यालाच इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स असे म्हणतात रीडिंग काय बघा रीडिंग आपलं रन्स पळणे हा शब्द नामापासून पास होतो म्हणजे नामात येत नाही म्हणजे नाम आहे का हे पळणे नाही डबल प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम आहे का हे नाही मग हे पण पाहे वाक्य गेलं त्याच्यात नाम प्रोनाऊन रीडिंग वाचणे हे पण नाही पण ट्रान्झिटिव्ह मध्ये ही टीचेस इंग्लिश इन अवर क्लास ही टीचेस इंग्लिश इन अवर क्लास असं होत ते तर समजलं हे आपलं हे ना हे बर बाबा ट्रान्झिटिव्ह समजता नाही तर एखादी कृती ती नाम सर्वनाम याच्या पासून न जाता एखादी कृती सर्व नाम सर्वनामांवर न जाता नाही जात म्हणून ते इंट्रान्झिटिव्ह वर्ड आहे म्हटलं का कुठे डस्टर आहे द ऍक्शन शॉर्ट मध्ये ऍक्शन इट्स नॉट पास फ्रॉम नाउन अँड प्रोनाउन कॉल्ड इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे एखादी कृती नामापासून सर्वनामापासून नाही जात म्हणून ते
intransitive verb आहे. सर्वांना कळालं असेल. ठीक आहे, तर आता सर्वांना कळालं असेल. आता भेटूया adjective वर पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर काय करायचे, याची सगळी रिव्हिजन करायचे, बाय बाय नाही करायचे. याल लगे व्हिडिओ पाहायला सराफ झालं. चला बाबा, बाय बाय. एखादं वाक्य देतो. बघा, शी हॅज केप्ट हर प्रॉमिस. पॉइंट आउट द वर्ब्स अँड से वेदर दे आर यूज एज ऑक्झिलरी ऑर प्रिन्सिपल वर्ब. से ऑक्झिलरी किंवा प्रिन्सिपल वर्ब मध्ये यूज होता का नाही. शी हॅज केप्ट हर प्रॉमिस. बाय. हे वाक्य बघा आता तुम्ही. बाय बाय.